राहिला प्रश्न पुणे नाशिक हायवे, या हायवेचा 2008 पासून माझा संघर्ष आहे. 2008 पासून 2013 तत्कालीन काँग्रेस सरकारबरोबर माझे अनेक वेळा संघर्ष झाला, लोकसभेमध्ये झाला. तत्कालीन मंत्री सी पी जोशी त्यांच्या कार्यालयामध्ये हमरीतुरी करून शेवटी भांडलो आणि त्यांनी त्यावेळेला तो रस्ता तत्वशा मंजूर केला आणि 13 टेंडर निघालं. 14 नवीन सरकार असताना नितीन गडकरींच्या माध्यमातून त्याला कामाला सुरुवात झाली. आता 2014 हे ग्रस्त राजकारणातही नव्हते. 2014 तो रस्ता मंजूर झाला, त्याचे बायपासेस मंजूर झाले, दुर्दैवानं थोडा उशीर झाला. पण 2018 लोकसभेमध्ये प्रोसिडिंग आहे, मी ते सोशल मीडियावर उपलब्ध आहे. गडकरींनी सांगितलं की खेडचे सिन्नर ते खेड रस्त्यावरचे बायपासेस हे खासदार आढळराव पाटील यांच्या मागणीवरून मी 5 बायपासेस मान्य केलेले आहेत, मंजूर केले, त्याचे टेंडर निघालेत. यांनी यांचं योगदान दाखवावं. त्यांचा योगायोग असा, यांना इतका आनंद आहे की मी मंजूर केलेल्या कामाचं काम चालू झालं, ते काम पूर्ण झालं, तेव्हा ते खासदार झाले म्हणून नारळ फोडायला त्यांना मिळालं, म्हणून त्यांना वाटलं मी केलं.